आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खेळून झालं हो माझं, थकले मी. मला ना ऑफिसला जायचं, उशीर होतो. हा तर ठीक आहे ना, आपलंच ऑफिस आहे, चालत. उशिरा गेले ना? नाही चालत, मी तिथे एम्प्लॉई आहे आणि ऑफिस आपलं तुमचं ऑफिस आहे, माझं तर नाही आहे. त्यात माझे बॉस कसे तुम्हाला माहिती आहे ना? कसे कसे तुमचे बॉस? आमचे बॉस एक नंबरचे खडूस.
आता एखादा माणूस नवीन जॉईन झाला तर त्याला शिकवायचं, समजून सांगायचं ना, तर नाही त्याच्यावर डाफरतात, ओरडतात त्याला. प्रत्येक वेळेस एखादी काही चूक झालीच तर त्याच्यावर चिडायचं, त्याच्या अंगावर धावून जायचं, अशी सवय त्यांना. खडूस हा शब्द करेक्ट आहे त्यांच्यासाठी. बास काम डाऊन. खूप झालं तुमच्या बॉसचं कौतुक. आपण जरा आपल्याबद्दल बोलूयात ना, काहीतरी प्रेमाचं, काहीतरी छान. तुम्हाला माहिती काल तुम्ही मंगळागौरीच्या कार्यक्रमात इतक्या सुंदर दिसत होतात. सिरियसली त्या सगळ्यांसमोर ना मला. सर मला ना उशीर होतोय, मी निघते आता. बाय बाय. बाय सई. ठीक आहे, आपण एक काम करूयात, मी पटकन तयार होतो, आपण दोघे एकत्र जाऊयात ऑफिसला. ओके, लेट्स गो. एकत्र? नको नको. मी आता सांगितलं ना, आमचा बॉस एक नंबरचा खडूस माणूस आहे. सर मला थोडा जरी उशीर झाला ना तर धारेवर जाते. प्लीज मला जाऊ दे, उशीर होते, तुम्ही मागून या ना. तुमच्या त्या बॉसला सांगा की तुमचा हा जो नवरा आहे ना, खूप डेंजर आहे. त्याला सांगा मला कोणीही त्रास दिलेला माझ्या नवऱ्याला चालत नाही. मला जर कोणी त्रास दिला ना तर माझा नवरा त्याची वाट लावतो. हे सांगा त्याला. आणि त्याला हे सांगा की माझ्या ह्या नवऱ्याच माझ्यावर खूप प्रेम आहे. बर 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 का बर? तुमचं नाही आहे तुमच्या नवऱ्यावर प्रेम? माझ माझ माझ्या नवऱ्यावर तुमच्या नवऱ्यावर आहे की नाही हे सांगायचं ना. सांगा ना. सांगते. पण ना आता मला उशीर होतोय, खूप वेळ झालाय, मी निघते. लवकर ऑफिसला आलो. दागिने जरा नीट पॉलिश करून घ्यायला हवेत बाई. एकदा सईची मंगळागौर होती म्हणून कपाटातून बाहेर तरी निघाले, नाहीतर हल्ली बघितलेच जात नाहीत. सगळे व्यवस्थित ठेवते, आधी त्यांची यादी करते. कोल्हापुरी साज 2, पाटल्या 4 एक प्रकारच्या आणि 2-2 दुसऱ्या, 3 लांबहार. चार एक प्रकार आणि गळ्याबरोबरचे हार 4. सॉरी सॉरी काकू, घाबरलात का तुम्ही? घाबरले म्हणजे काय, घाबरणारच ना, माणूस आहे मी. आणि तू काय अशी एकदम समोर येऊन उभी राहिलीस? हां ती घाबरले बघ मी. सॉरी सॉरी सॉरी. अगं आणि ही काय भैरवीताईंची रूम नाही आहे? माझी रूम आहे. भैरवीताईंची रूम इथनं सरळ गेलीस ना की बाहेर पडायचं आणि मग माहिती ना तुला. जा काकू. असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? मी नाही येत का कधी तुमच्या रूम मध्ये? मी घरात सगळीकडे फिरत असते. नाही. अगं गंमत केली ग. गंमत काय? काम आहे ते बोल. ते मी तुमच्यासाठी ज्वेलरी घेऊन आली आहे. अंजली. हा काय म्हणतेस? हे ज्यूस 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 घेऊन आली आहे तुमच्यासाठी का? पण
काकू मी सकाळपासून बघते तुम्हाला, तुम्ही काहीच खाल्लं प्यायलं नाहीयेत ना, म्हणून मी ज्यूस घेऊन आली प्रेमाने एकदम तुमच्यासाठी. बाई ग, किती काळजी, आपण कशाला केलंस इतकं? अगं मी जाऊन घेतला असता. काकू पण मी आता खूप प्रेमाने बनवून आणलाय तर घ्या ना. तू प्रेमानी आता आणलायस तर ठेव. आत्ता सवड नाहीये ग मला, हे सगळे दागिने नीट ठेवायचेत, नंतर घेईन ना मी. तू ठेव आणि जा, घेईन मी. हा जा जा. ठेवते. काकू, इतकी सगळी ज्वेलरी आहे तुमच्याकडे आणि हे सगळे सेट्स किती प्रिटी आहेत, खूप ब्युटिफुल कलेक्शन आहे तुमचा. मला ना मला असं वाटतंय की मी ज्वेलरी शॉप मध्ये चालली आहे. खूप मस्त आहे. अग असे हाताळायचं नाहीत ते, जागीरदारांचे पारंपरिक दागिने आहेत ते, पिढी दर पिढी चालत आलेले. प्रत्येक सासू आपल्या सुनेला तिच्या सासूने दिलेले दागिने देते आणि शिवाय स्वतःकडचे नवीन दागिने सुद्धा देते भेट म्हणून. जागीरदारांचं स्त्रीधन आहे हे. आता मी सांभाळते पण लवकरच ही जबाबदारी मी सईला देणार आहे. एकदा सईच्या ताब्यात सगळं गेलं ना की मग. अगं बाई, विदूला माझ्या मैत्रिणीचा फोन घेते. हा हॅलो विदू, बोल बोल. नाही नाही खरं तर बोलूच नकोस तू, माझ्या सुनेच्या मंगळागौरीला का नाही आलीस ग? हां नाही नाही आता काही कारण पण देऊ नकोस तू. नाही नाही मला काय ऐकायचंच नाहीये, नकोच बोलूस तू. अगं बाई खरंच बोलत नाहीये. हॅलो हॅलो विदू, अगं आवाज ऐकू येत नाहीये तुझा, जरा मोठ्याने बोल ना. हां काय ते रेंज नाहीये वाटतं. बरं एक मिनटं थांब, हे बघ मी बाहेर जाते, मग आपण शांतपणे बोलूया. हो हो मी येते बाहेर येते. अंजली ताईंना काय हवं का बघ. हां काय म्हणतेस? अगं तेच सांगते तुला विदू, का नाही आलीस? सगळी ज्वेलरी ती पण रिअल गोल्ड. असं वाटत गोल्डच्या माइन मध्येच बसली आहे मी. गोल्ड कसला प्रिटी हार आहे हा. तुझ्यामुळे हा हार जास्त ब्युटिफुल दिसतोय. पण आता जानकी काकूंना तरी कसं समजावून सांगू की या हाराला खालायची काय, बघण्याची पण लायकी नाही येत सईची. एसी हा हार, ही सगळी ज्वेलरी तुझ्यासाठी बनली आहे आणि फक्त तुलाच सूट करू शकते. सगळी ज्वेलरी जर एकत्र घातली तर कसली प्रिटी दिसशील, एकदम रॉयल रॉयल क्वीन. हॅशटॅग रॉयल क्वीन एसी. बँगल्स पण काय कमाल आहेत. तो सगळं पण किती प्रिटी आहे. हिला ह्याच्यात फसवलं तर? येस ही आयडिया चांगली आहे, ही आयडिया ना मम्माला सांगायला हवी.
काय गं विदूला, असे कार्यक्रम रोज रोज होतात का? थोडासा वेळ काढला असतास तर काय झालं असतं? नाही नाही तू जमव. अग बरं बाई, हो हो फोटो पाठवीन मी तुला. हो ए पण तू नक्की घरी ये, हा नक्की बघ. आणि त्यात काही सांगू नको जिथे गेले तिथे गेले. अच्छा अच्छा अगं बाई काय सांगतेस, तुझ्या सुनीला दिवस गेले. छान छान, इथं फारच छान बातमी दिलीस ग. ए पण तिची नीट काळजी घे, हा तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे. हा हो ना, अगदी मला तर इतका आनंद झाला, काय सांगू बाई तुला. बरं ऐक ना विदू, मी तुला एक 5-10 मिनिटांनी करू का फोन? अगं इथे खूप गडबड आहे ग, मी काय बोलतो त्याकडे लक्ष लागत नाही मग. हो हो मी करते ना. हो नक्की करते अग. हा ठेवू मग, चल. काय रिया, हा 5 मिनिटं थांबता नाही आलं तुला? विदू मावशीशी बोलत होते ना मी. काय मध्ये मध्ये मम्मा 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 काय मम्मा मा मम्मा. अगं तुझी ही 5-5 मिनिटं करता करता ना आपल्या हातातला एक गोल्डन चान्स मिस झाला असता. गोल्डन चान्स म्हणजे? मला एक सांग, अंजली आपल्या घरात राहते, तुला नाही ना आवडत? नाहीच आवडत, पण काय करू शकतो आपण? तिचा हात धरून तिला घराबाहेर तर नाही ना काढू शकत. काही झालं तरी सईची बहीण आहे ती. आय नो मम्मा, सई बहिणी खरंच खूप चांगली आहे, पण ती अंजली महा चॅप्टर मुलगी. बघ ना किती दिवस झाले आपल्या घरात राहते, जायचं नावच घेत नाही. हो ग पटतंय मला, मला सुद्धा असंच वाटतं, पण काय करणार, मला काही झालं तरी सईला दुखवायचं नाही. ऐक माझ्याकडे ना एक सॉलिड प्लॅन आहे, ज्यामुळे सई वहिनी दुखवली पण जाणार नाही आणि अंजली या घराबाहेर पण जाईल. उलट सई वहिनी खुश होईल की अंजली या घरातून गेली. कसला प्लॅन? ते कुठे डोकं चालतं ग तुझं? सांगते सांगते. तुझ्या रूम मध्ये ज्वेलरी काढून ठेवली आहेस राईट? अगं बाई हो, कपाट ठेवायची राहिली, थांब ठेवून ऐक माझा प्लॅन तर ऐकून घे. बोल बोल पटकन बोल. हे बघ अंजली आहे ना, तुझ्या रूम मधली ज्वेलरी बघून कम्प्लीट मॅड झाली आहे. तिथे ती? आपण एक काम करूया, तुझ्या रूम मधली ना थोडीशी ज्वेलरी आपण अंजलीच्या बॅग मध्ये टाकूया. त्याने काय होईल, तू थोड्या वेळाने ना ज्वेलरी हरवली आहे म्हणून आरडाओरडा सुरू कर. मग घरातली सगळी लोक तुला पॅनिक झालेलं बघून तेही पॅनिक होतील आणि घरभर ज्वेलरी शोधतील, पण ज्वेलरी कुठेच सापडणार नाही. ती फायनली सापडेल अंजलीच्या बॅग मध्ये. मग अंजलीवर चोरीचा आळा येईल, कोणी तिला ह्या घरात राहू देणार नाही. सो अशा प्रकारे अंजली या घरातून आउट होणार. तुझं डोकं आउट झालंय रिया. काय गो मम्मा, इतका छान प्लॅन तर हा. हा प्लॅन छान आहे. हे असं सगळं तुला सुचतं कसं ग? कमाल आहे बाई तुझी. हल्ली कुठल्या मैत्रिणींबरोबर असतेस ग तू? यात माझ्या मैत्रिणींचा काय संबंध? माणूस ज्या माणसांबरोबर असतो ना त्याचे विचार सुद्धा त्यांच्यासारखेच होतात, म्हणून चांगल्या मैत्रिणींबरोबर राहायचं म्हणजे आपले विचार चांगले राहतात. कमाल आहे बाई तुझी. नाही नाही आणि चूक खरं तर माझीच आहे, हल्ली मी तुझ्याकडे लक्षच देत नाही ना. मला वाटलं माझी लेक आता मोठी झाली, आपलं चांगलं वाईट तुला नीट कळतं, आणि हल्ली मुलांना मध्ये मध्ये बोललेलं आवडत नाही पालकांनी, म्हणून मी गप्प राहिले. तर हे काय, हे काय डोक्यात घेऊन आलीस तू? मला एक सांग, मी आतापर्यंत असं काही केलंय का? नाही ना. अगं कधीच नाही बोललीस, म्हणून काळजी वाटते मला. मम्मा मला एवढंच कळतंय की अंजलीचे इंटेन्शन्स ना चांगले नाही, आणि ती जर का अजून ह्या घरात काही दिवस राहिली ना तर गॉड नोज ती काय करून ठेवेल. काहीही करून आपल्याला तिला घराबाहेर काढावंच लागणार आहे. अगं पण म्हणून तुला हा मार्ग सुचला तिला घराबाहेर काढण्यासाठी? हो मम्मा, बिकॉज ती मुलगीच वाईट आहे आणि वाईट माणसांशी ना वाईटच वागावं लागतं. काय बोलतेस तू, तुझ्याशी काय बोलू हे मलाच कळत नाही. ऐकलं ना आणखी प्रॉब्लेम होईल. जाऊते मी. अरे तुझ्याशी मम्मा ऐकून घे ना. मम्मा बोलली ना. बघ हा प्लॅन ऑफ बेस्ट वर्क करेल खरंच, ऐक माझा. हा ब्युटिफुल दिसतील हे ज्वेलरी तुझ्यावर. ऍक्च्युली या ज्वेलरीवर AC तुझाच हक्क होता, तुलाच मिळणार होतं हे सगळं, पण ती पिंडुक सईमध्ये आली ना म्हणून हातातून गेलंय सगळं. हां पण आताही यातले 3-4 ज्वेलरी तर मी जवळ ठेवूच शकते ना.
म्हणजे या सगळ्यातून एक तीन चार दागिने गायब झालेच, तरी घरात कोणाला काय कळणार आहे? वेट एसी, भैरवी मॅमने काय सांगितलंय आठवत आहे ना? फोकस फोकस हलू देऊ नको, आपला गोल खूप मोठा आहे. आपल्याला फक्त दोन तीन दागिने नाही तर या सगळ्या दागिन्यांवर हक्क मिळवायचा आहे. या घरची सून होशील ना तेव्हा स्वतः जानकी काकू हे सगळे दागिने तुला देतील. आणि नुसते दागिने काय, पैसा, हा बंगला, सगळं काही तुलाच मिळणार आहे. फक्त त्यासाठी थोडा आत्ता कंट्रोल कर. असंही बहुत कुछ पाने के लिए थोडा कुछ खोना पडताही आहे अंजली.